जालन्यात आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दंडेलशाहीपणाचा सामना गोरगरीब शेतकऱ्यांना करावा लागलाय. गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल महापालिका स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कचरा गाडीत टाकून दिलाय. त्यामुळे गोरगरीब क्रोधित झाले असून गोरगरीब शेतकऱ्यांचा रोष स्वतःवर ओढून घेऊ नका अशी आर्तहाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना घातली आहे. जालना शहरातील मस्तगड परिसरात आठवडी बाजार भरतो. काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा होती. रविवार असल्यानं नेहमीप्रमाणे मस्तगड भागात आठवडी बाजार भरवण्यात आला होता. मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याच्या कारण देऊन महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अचानक कारवाई करत गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल हच्चक्क कचरा गाडीत भरून घेऊन गेले. काही स्वच्छता निरीक्षकांनी स्वतः आपल्या वाहनांमधून गोरगरीब शेतकऱ्यांचा भाजीपाला टाकून घरी घेऊन गेले असल्याचा आरोप मनसेचे विलास तिकांडे यांनी केलाय. तसेच कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मालावर हात साफ केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतोय. आजचा विषय असा होता, आज रविवार होता, रविवारी आज इथं बाजार भरतोय. बाजार भरायचा काय अडचण नाहीये, पण महानगरपालिकेनं अचानक यांना धाड केली की 5 वाजता येऊन यांनी हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला. पण याला उद्ध्वस्तच करायचा होता तर मग यांनी अगोदरच बसून द्यायचा नव्हता ना. आज तिसरा हप्ता इथं बाजार बसतोय, मग यांनी महानगरपालिकेचा टॅक्स पावत्या जमा केल्या, नंतर यांनी हा बाजार 4-5 वाजता उठवले ना. मग याला आयुक्त साहेबाला आमचं एकच म्हणणं आहे, हा लोक शेतकरी लोक आहे, हे खेड्यापाड्याने येऊन इथं बाजार करतात, मग तुम्ही ऐन टायमाला का उठेला? म्हणजे तुमचं पोट भरल्यानंतर यांना व्यापाऱ्याला हे करायचं का? आज सणासुदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ह्या निमित्ताने आज भरपूर लोक मालसुद्धा भरलेला होता. मग आयुक्त साहेबांना फक्त यांची टक्केवारी आणि हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला त्यांनी ऐन टायमाला. आज तुम्ही अनेक ठिकाणी बघा, व्यापाऱ्यांना माल यांनी नगर परिषदना घंटागाडी आणून घंटागाडीत हा माल टाकला यांनी. मग घंटागाडीत हा लोकांचा खाण्यापिण्याचा माल होता, हा घंटागाडीत यांनी टाकावा का? आज आम्ही काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही हा का बाजार उद्ध्वस्त केला, त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, याच्यामुळे आम्ही हो बाजार आता उठवला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती काही हरकत नाही, मग यांनी हा बाजार सकाळीच बसून द्यायचा नव्हता ना. म्हणजे नगरपालिकेचा टॅक्स जमा करायचा, नंतर हा बाजार उद्ध्वस्त करायचा. आता खेड्यापाड्यात लोकांना जो माल आणलेला आहे, तुम्ही बघा साहेब, एक तर पहिले पाणी पाऊस नसल्यामुळे भानगड आहे, आज यांनी कमीत कमी 50 किलो 100 किलो माल हा शेतकऱ्यांना फेकून द्याला. म्हणजे एवढा यांनी आयुक्त साहेबांना एवढं करायचं नव्हतं, करायचं नव्हतं यांनी सकाळी सांगायचं असतं की बघा इथं बाजार बसू नका. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.